त्यात राम मंदिराचा काही परिणाम झाला तर थोडीशी वाढतील, पण मला स्वतःला ज्यांनी मागच्या वेळेला भाजपला मदत दिली होती तीच माणसं आज खूप उत्साहित आहेत, आणि त्यामुळं ज्यांनी भाजपला विरोध केला ती मदत देतील का भाजपला याबद्दल मला शंका आहे हे वातावरण. आता राम मंदिराचा एवढा प्रश्न केला, हे आमच्या पक्षाने स्पष्ट निर्णय घेतला होता की हा एक जमिनीचा वाद आहे, दोन संघटनांच्या कोर्टात खटला अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. राजीव गांधींनी तिथं मंदिराची कुलपं उघडली होती आणि आमचा निर्णय होता की जो काही न्यायालयीन लढाईमधून जो निर्णय होईल, ज्या संघटनेला ती जमीन मिळेल त्यावर आम्ही काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. त्यामुळं काँग्रेस पक्षानं त्या निर्णयाचं स्वागत केलं म्हणण्यापेक्षा निर्णय मान्य केलेलं आहे. आणि आता ही खाजगी जमीन, खाजगी संस्थेकडं, खाजगी ट्रस्टकडे जमीन आहे, त्या खाजगी ट्रस्टने खूप चांगलं काम करून पैसे गोळा करून एक चांगलं मंदिर उभारत आहे, तर त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. त्यामध्ये आता हे भाजपचं नाही आहे, त्यांनी जरी म्हणजे प्रयत्न असा करायचा प्रयत्न केला की ट्रस्ट आहे हे आहे, पण ते सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी आहेत, तर आम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडणार नाही. ठीक आहे, मंदिर तुम्ही एक खाजगी ट्रस्टच्या मार्फत एक खाजगी पैसे गोळा करून मंदिर उभं करताय, चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये काही वादाचं कारण नाही. तर मला असं वाटतं की शेवटी जेव्हा निवडणुकीला तोंड फुटेल त्यावेळेला महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आत्महत्या, प्रशासन, भ्रष्टाचार ह्या विषयावर शेवटी मतदान होणार आहे. आणि त्यामध्ये मला खात्री आहे की आम्ही इंडिया आघाडीचा जो प्रयत्न आहे तो एकास एक उमेदवार देऊन आमच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 31 आणि 37% मतं भाजपला पडली असली त्याचं म्हणजे समजा 33, 34, 35 मतं, त्याचं जर 35% लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता मतं टाकली होती, पण आज लोकसभेमध्ये 38 वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून आले, इतकी विभागली गेली मतं, ते विभाजन टाळायचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. आणि 542 पैकी आम्ही 400-450 ठिकाणी जरी एकाच एक उमेदवार उभे केले तरी मला वाटतं इतिहास घडेल. आणि नुसतं अंकगणित आहे, प्रश्न लोकांचे आहेत, बेकारी बेरोजगारी वगैरे आहे, तिथं राम मंदिर आहे, आणखी काय काय आहे सगळे, पण हे जे निवडणुकीचं प्युअर अंकगणित असतं त्या अंकगणितामध्ये विरोधकांच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे. किती यश येईल ते काही थोडं दिवसात कळेल. आणि नरेंद्र मोदींचा एकमेव प्रयत्न आहे की भाजपच्या विरोधात जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे करता येतील.